राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मध्य प्रदेशातील कांदा पिकाची माहिती ही पाहणार आहोत. मित्रांनो, कांद्याचे क्षेत्र हे यावर्षी जर देशभरातील पाहिलं तर ते 20% घटलेलं आहे आणि उत्पादन 25% घटण्याची भीती सध्या वर्तवली जात आहे. मित्रांनो, केंद्रीय पथकाने गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रात तसेच मध्य प्रदेशामध्ये अनेक शहरांना भेटी दिलेल्या आहेत, अनेक कांदा उत्पादक क्षेत्रामध्ये पाहणी केलेली आहे. दर आठवड्याला याचा आढावा हे केंद्रीय पथक हे घेत आहे. मित्रांनो, सध्या कडक उन्हाची चाहूली लागलेली आहे आणि कांद्यांनी केंद्रीय अधिकाऱ्याची झोप ही उडवलेली आहे, कारण या वर्षी देशातील कांद्याचं क्षेत्र हे 20% घटलेलं आहे. हवामानातील चढउतारामुळे अडचणी ह्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे पिकाचं उत्पादनही 25% घटण्याची शक्यता ही सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे केंद्रीय पथक गेल्या 2 महिन्यामध्ये 3 महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांना त्यांनी भेट दिलेली आहे. दर आठवड्याला कांद्याच्या भावावर नजर ठेवून हे पथक आहे आणि बाजारपेठेमधील आवक नेमकी किती आहे, भाव काय आहे यावर त्यांचं लक्ष आहे. शेतातील पिकाची स्थिती ते पाहत आहेत. शेतातील पिकाची नेमकी कांद्याची स्थिती कशी आहे यावरही केंद्रीय पथकाचं लक्ष आहे. मित्रांनो, आता कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम हा बाजारात दिसून येत आहे, कारण एप्रिल महिन्यामध्ये जे काही आता कांद्याचे भाव चालू आहेत हे गेल्या 5 वर्षातील भाव जर पाहिले तर यावर्षी भाव हे कांद्याचे थोडेसे गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये जास्त आहेत. आणि मित्रांनो, देशात कांद्याचं क्षेत्रामध्येही 20% घट झालेली माहिती समोर येत आहे. उत्पादनामध्ये घट होणार आहे अशी ही माहिती सध्या समोर येत आहे. त्यामध्ये जर मध्य प्रदेशचं पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये आत्ता जो काही गारपीट झाली, अवकाळी पाऊस आला, त्यामध्ये उज्जैन, देवास, शाजापूर, राजगडमध्ये गारपीट झाली आणि यामध्ये 1000 हेक्टर कांदा खराब झालेली माहितीही समोर येत आहे, कारण बऱ्याचशा ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये गारपीट ही झालेली आहे. मित्रांनो, किमतीची पातळी वाढू नये म्हणून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा दौरा हे केंद्रीय पथक वेळोवेळी करत आहे. अवघ्या 1.5 महिन्यापूर्वी इंदूर, उज्जैन, देवास आणि शाजापूर जिल्ह्यात केंद्रीय पथक हे आलं होतं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग यामध्ये यांची मदत हे करत आहे. तर मित्रांनो, मध्य प्रदेशमधील जी काही स्थिती आहे कांद्याची ती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्येही मित्रांनो जर पाहिलं तर कांद्याचं उत्पादन नेमकं यावर्षी कसं आहे, लागवड क्षेत्र कसं आहे हे सर्व आपल्या शेतकरी मित्रांनाच चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही माहिती मी आपल्यापुढे मांडत नाही, परंतु जी काही मध्य प्रदेशची माहिती आज समोर आलेली आहे ती मी आपल्याला सांगितलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.